फ्रेंड, आपले यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ऑक्सिडायझिंग एजंट बघणार आहे, सेलियम ऑक्साईड डायऑक्साईड. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा पण हेल्पफुल वाटला तर प्लीज लाईक करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईबही करा. चला आता आपण बघूया सेलियम डायऑक्साईड. आपण चार आपण ऑक्सिडायझिंग एजंट बघितले, एक क्रोमियम ट्रायऑक्साईड, OSO4, PbOSO2 अँड कुठला बघितला, MnO2 बघितला. आता आज आपण बघणार आहे सेलियम डायऑक्साईड. हा व्हाईट कलरचा सॉलिड कंपाऊंड आहे, हा खूप म्हणजे व्हेरी पॉयजनस आहे सेलियम. ओके, आणि गुड ऑक्सिडाइंग एजंट पण आहे, आणि याचा मेल्टिंग पॉईंट तुम्हाला 342 ते 342 पर्यंत येऊ शकतो. ठीक आहे, आणि तुम्ही याच्यामध्ये कुठले कुठले सॉल्वेंट यूज करू शकता, H2O2, ॲसिडिक ॲसिड, इथेनॉल म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप कुठले यूज करू शकतात, किंवा ऑल पोलोरल सॉल्वंट यूज करू शकतात. ठीक आहे, याचं एकदम सिम्पल स्ट्रक्चर आहे बघा, सेलियम डायऑक्साईड फोर्थ, आणि हा फोर्थ ग्रुपमध्ये आढळतो, आणि याचं प्रिपरेशन सिम्पल आहे, Ac+O2 देन SeO2. ठीक आहे, त्याची रिॲक्शन बघा, फोर्थ ग्रुपमध्ये ऑक्सिडेशन जेव्हा करणार तुम्हाला ऑक्सिडेशन मिळेल, म्हणजे हा मेटल फ्री स्टेटमध्ये मिळणार आहे. जसं आपण आता ॲप्लिकेशन बघून घेऊ म्हणजे तुम्हाला इझिली समजेल. आता चला तर मग आपण ॲप्लिकेशनला सुरुवात करूया. आता बघा काय म्हटलं आहे ह्या रिॲक्शनमध्ये, जेव्हा आपण एखाद्या ऑक्सिडेशन ऑफ द रिॲक्टिव्ह मिथिल ग्रुपपासून मला कार्बोनिल कंपाऊंड मिळणार आहे, तर तो कसा मिळणार आहे, जसं एक्झाम्पल बघणार. आता सपोज आपण एक्झाम्पलमध्ये ॲसिटोन घेतला, ठीक आहे, ॲक्टिव्ह मिथिल कंपाऊंड आहे, देन ॲसिटोन घेतल्यानंतर याची रिॲक्शन तुम्हाला SeO2 अँड देन वॉटर मॉलिक्यूल दिला असेल, याच्यासोबत करायला लावले असेल, फायनल प्रोडक्ट दिला असेल. ठीक आहे, आता याचं मेकॅनिझम कसं येईल बघून घेऊ. आता बघा, फर्स्ट तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, कुठल्या पण ग्रुपचं आधी तुम्हाला किटोइनॉल फॉर्मेशन करायचं आहे. ठीक आहे, हा तुमचा किटोनिक ग्रुप आहे, ॲसिटोन, ठीक आहे ना, हा किटो ग्रुप आहे. आता ह्या किटो ग्रुपचं तुम्हाला इनॉलमध्ये फॉर्मेशन करायचं आहे. देन मी पुन्हा लिहिते ही स्टेप सिम्पल, हा ग्रुप मी कसा डिस्कवर करेन, CH3, C(OH), CH2 आणि हा हायड्रोजन. ठीक आहे, फक्त सिम्पल हे हायड्रोजनला खाली लिहिलं आहे, बाकी काय नाही. हा किटो ग्रुप झाला तुमचा. आता याला इनॉल कसं होणार, हा इथं जेव्हा डबल बॉन्ड फॉर्मेशन करा तर हा बॉन्ड ब्रेक होईल, देन इथं OH होईल. ठीक आहे, OH ॲबस्ट्रॅक्ट दी प्रोटॉन, देन तुम्हाला काय मिळाला, इनॉल मिळाला, CH3 COH (CH2). हा तुम्हाला कुठला मिळाला, इनॉलिक ग्रुप मिळाला. इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं, देन नेक्स्ट कंडिशन स्टेप सेकंड काय आहे आपली. आता आधी आपण कुठला कुठला दिला आपल्याला यूज करायला, SeO2 अँड एक वॉटर मॉलिक्यूल, तर सिम्पल प्रिपरेशन करून घेऊया आपण. वॉटर मॉलिक्यूल दिलं असेल तर AC हा H2 2 टाइम AC आणि O ऑक्सिजन किती इथे 3. सिम्पल याचं स्ट्रक्चर कसं लिहिणार तुम्ही, AC O3 दिलेत ना, 1 2 3 आणि हायड्रोजन 2 दिले. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता नेक्स्ट कंडिशनला काय होईल, तुम्ही ह्या इनॉलिक ग्रुपची याच्यासोबत रिॲक्शन करणार. ठीक आहे ना, सेलियम डायऑक्साईडसोबत. ठीक आहे, आता बघा आपण जसं एक्झाम्पल बघून, तुम्हाला कुठला ग्रुप दिला होता, तुम्हाला इनॉलिक फॉर्मेशन केला आहे, हा आपला सिंगल बॉन्ड आहे OH तर (CH2). इथपर्यंत क्लिअर झालं, सिम्पल आपण त्याचं सेपरेशन करून घेतलं आहे, जस्ट हे करून घेतलं आहे ना. आता बघा, लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन हे सेलियम ऑक्साईडवर अटॅक होतील. ओके, आणि हा बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे, ऑक्साईडचा. तर नेक्स्ट कंडिशन काय मिळेल तुम्हाला, CH3 C, हा OH जो आहे मी तो खाली लिहिते ऑक्सिजन. ठीक आहे, O इथं काय आहे, O निगेटिव्ह झाला एक, आणि हे 2 OH, 1 1 2. ठीक आहे, आणि हा (CH2). इथपर्यंत क्लिअर झालं तुमचे कॉन्सेप्ट. ते नेक्स्ट कंडिशनला काय होणार, हा जो तुमचा ऑक्सिडायझेशन तो ह्या कार्बोनिल ग्रुपवर अटॅक होईल, हा जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होऊन इथं अटॅक होईल. ठीक आहे, आणि हा सायमल्टेनियसली इथनं निघेल आणि इथं जॉईन होईल. बघा, हा ऑक्सिजनसोबत हा यालाही घेऊन जाईल आणि एक OH जो आहे तो तुमचा रिमूव्ह होऊन जाईल, एक OHच राहील. ठीक आहे, देन नेक्स्ट कंडिशनला काय होईल, CH3, हा सी आहे ना, इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन आहे बघा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता इथं सिंगल बॉन्ड आहे, हा CH2 आणि हा O या CH2 अटॅच आहे, आणि हा सी ये सी आणि हा आहे त्याला OH. इथपर्यंत क्लिअर झालं. देन नेक्स्ट कंडिशन काय होईल, जेव्हा हा हायड्रोजन CH2 मधला एक हायड्रोजन जेव्हा बेस ॲबस्ट्रॅक्ट करेल तर इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन आणि हा ग्रुप लिव्ह आउट होईल. मी ही कंडिशन पुन्हा लिहिते, तुम्हाला पुन्हा लिहायची ती, तिथल्या तिथं काय नाही करायचं आहे बघा. हा CH2 मी असं लिहिलं, इथपर्यंत क्लिअर झालं.
OH वॉटर मॉलिक्यूल सोबत करतो आहे ना आपण, देन इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करे हा ग्रुप लिव वॉट होऊन जाईल सायमल्टेनियसली. ठीक आहे, देन तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळाला, CH3 सी डबल बॉन्ड ओ, इथला बघा सी डबल बॉन्ड ओ झाला आणि हा हायड्रोजन, हा SC, हा OH आणि एक OH निघालेला आपला आधीचा H2O मॉटो वॉटर मॉलिक्यूल लिव आउट झालेला आहे. सिम्पल समजलं, अदर एक्झाम्पल घेते मी तुम्हाला समजले. बघा सिम्पल काय केलं, आपण फक्त किटो टू इनॉल फॉर्मेशन केलं आहे, किटो टू इनॉल फॉर्मेशन करून त्याची सिम्पल रिॲक्शन आपण वॉटर मॉलिक्यूल आणि CO2 सोबत केले तेव्हा हे फॉर्मेशन होतं, देन त्याची रिॲक्शन फक्त आपण OA सोबत केली, देन फक्त सायक्लिक रिंग फॉर्मेशन झाली आहे, म्हणजे इथून बॉन्ड ब्रेक झाला आहे, देन फक्त सायक्लिक पण म्हणता येणार नाही आपल्याला कारण की इथनं बॉन्ड लगेच ब्रेक झाला आहे ना, आणि तो इथं अटॅक झाला आहे सिम्पल. आणि फक्त सिम्पल आपण काय केलं आहे, डबल बॉन्ड फॉर्मेशन केलं आहे, रिफॉर्मेशन केलं आहे, तुम्हाला हा फायनल बॉन्ड अल्डिहाइडिक ग्रुप मिळाला आहे. ओके, देन अदर एक्झाम्पल आपल्याला ऑक्सिडेशन ऑफ द मिथिल ग्रुप पण होता आणि ऑक्सिडेशन ऑफ द मिथिलिन इन टू द कार्बोनिल कंपाउंड दिलेला आहे, तर हा मिथिलिन इन टू कार्बोनिल कंपाउंड कसा होईल ते बघून घेऊ. आता मिथिलिन सेकंड टाईप आहे त्याचा, मिथिलिन इन टू हा मिथिल ग्रुपचा बघितला आपण वरचा. आता मिथिलिन पासून म्हणजे मिथिलिन म्हणजे CH2 आला ना ग्रुपपासून कार्बोनिल कंपाउंड. ठीक आहे, आता बघ मिथिलिनचं स्ट्रक्चर CH2, हा आर तुम्ही कुठलाही अल्किल ग्रुप घेऊ शकता. ठीक आहे, या आरवर CH3 घ्या किंवा PH घ्या, काही घेऊ शकता. ठीक आहे, आणि सिम्पल तुम्हाला दिली असेल रिॲक्शन आणि फायनल प्रोडक्ट काढायला लावला असेल. ठीक आहे, आता बघा जसं आपण एक्झाम्पल बघून घेऊ मेकॅनिझम त्याचं. सिम्पल फर्स्ट स्टेप काय, SiO2 आणि H2Oचं सिम्पल मेकॅनिझम करणार, प्रिपरेशन कसं येईल H2SiO3. ठीक आहे, आता याच्यासोबत रिॲक्शन करायची. फर्स्ट आपली स्टेप काय आहे की आपल्याला काय फॉर्मेशन करायचं आहे, किटो इनॉल फॉर्मेशन करायचं आहे. OH ऍब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन, इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन, हा बॉन्ड ब्रेक होईल, RCl डबल बॉन्ड OH R' हा तुम्हाला इनॉलिक ग्रुप आला, हा किटो मिळाला. ठीक आहे, आता ह्या इनॉलची रिॲक्शन तुम्हाला कशासोबत करायची आहे, SiO2 तुम्हाला हा जो काढून दिला ना मी तुम्हाला त्याच्यासोबत करायची. आता बघा सेकंड स्टेपमध्ये काय, इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन, हा OH हा R' देन SC, इथपर्यंत क्लिअर झालं. लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन आपले काय होतील, SC वर अटॅक होतील, हा बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे, देन नेक्स्ट कंडिशन काय आली, RCH डबल बॉन्ड ओ, इथं लिहिला काय, खाली लिहिला काय, काय हरकत नव्हती, बट न आता लिहिला गेला आहे. ठीक आहे, एक OH आणि इथं काय आला आहे, ओ निगेटिव्ह आला आहे ना ऑक्सिजनचा, हा काय सिम्पल इथे अटॅक होईल आणि हा इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल, देन हा ब्रेक होईल आणि एक OH लिव आउट होईल कारण की हा ब्रेक याच्यासोबत चालला जाईल ना आणि एक OH लिव आउट होऊन जाईल, देन फायनल प्रोडक्ट कसा मिळेल, RCH. ठीक आहे, ह्या CHला काय जॉईंट आहे, O आणि हा तुमचा SiOH, इथं डबल बॉन्ड झाला आहे बघा सी जवळ. ओके, आणि हा R' सिम्पल. आता नेक्स्ट कंडिशनमध्ये काय होणार, हा जो हायड्रोजन आहे इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करणार आणि हा SiOH लिव आउट होऊन जाईल. मी ती स्टेप पुन्हा लिहिते, सी हायड्रोजन इथं ऑक्सिजन SiOH, इथपर्यंत क्लिअर झाला. बेस ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन, ठीक आहे, ह्या प्रोटॉनवर ॲब्स्ट्रॅक्ट करेल, इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन करून हा SC लिहिलेल, हा OH लिहून जाईल, देन फायनल प्रोडक्ट काय मिळाला, RC डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड तुम्हाला हा किटो ग्रुप मिळाला बघा, प्लस AC आणि प्लस वॉटर मॉलिक्यूल लिव झालेला. ओके, देन हा तुम्हाला फायनल प्रोडक्ट मिळेल. ओके, बघा मी तुम्हाला दाखवते, आर इथं सी डबल बॉन्ड ओ झाला आहे म्हणजे हा नाही येणार ना, देन सी डबल बॉन्ड ओ R' आणि हा AC प्लस H2 सिम्पल. ओके, देन आता बघा तुम्ही ह्या आजच्या वेळेवर कुठलेही ग्रुप घ्या आणि जस्ट एक्झाम्पल सेम सॉल्व करायचं की डो नॉट फॉर्मेशनपासून. आता सेकंड ॲप्लिकेशन कुठलं आहे आपलं, ऑक्सिडेशन ऑफ CH ॲलिलिक CH म्हणजे ॲरोमॅटिक क्लिच. ओके, ॲलिलिक CH पासून तुम्हाला काय म्हणणार, ॲलिलिक OH म्हणणार. ओके, OH मिळणार आपल्याला, इथं काय मिळत होता, आता कार्बोनिल ग्रुप मिळत होता ना, पण इथं काय मिळणार, आता OH मिळणार आहे, म्हणजे इथं डबल बॉन्ड ओ मिळत होता तर आता आपल्याला OH मिळणार आहे. ठीक आहे, जसं एक्झाम्पल बघून घेऊ आपण. आता सपोज तुम्हाला असं कुठलं तरी एक्झाम्पल दिलं असेल, देन त्याची रिॲक्शन कंडिशन पण दिली असेल की हीच घेऊन घेऊ आपण आणि फायनल प्रोडक्ट काढायला लावला असेल. ओके, समथिंग असं काही असेल, बघू आपण मेकॅनिझममध्ये म्हणजे आपल्याला समजेल इझिली.
आता बघा आपण SiO2 फर्स्ट स्टेप काय आपली प्लस H2O, देन तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळेल H2SiO3। ठीक आहे, आणि याचं स्ट्रक्चर पण मी तुम्हाला काढून दाखवलं आहे, पुन्हा एकदा काढून दाखवते। ओके, आणि याच्यासोबत आपल्याला ही रिॲक्शन करायची आहे ॲलिडिक CH पासून। बघा इथं हायड्रोजन असतं आपलं, हा जेव्हा इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल, ओके किटोइनॉल फॉर्मेशन करणार आहे आपण इथं, तेव्हा हा बॉन्ड ह्या ग्रुपवर अटॅक होईल। सिंपल आहे, काहीच नाही याच्यात एवढं। तेव्हा हा बॉन्ड ह्या CE वर अटॅक होईल आणि हा बॉन्ड ब्रेक होईल, देन तुम्हाला काय मिळाला इथं काय जॉईन झालं तुमचा, हा SiO निगेटिव्ह आणि हे दोन OH OH। ठीक आहे, आणि इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन, बघा इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन केलं आहे आणि हा CH3 ॲज इट इज। इथपर्यंत क्लिअर झालं। आता नेक्स्ट कंडिशन काय, जेव्हा हा ऑक्सिजन वरचे इथं अटॅक होईल, ओके देन काय होईल नेक्स्ट कंडिशनला, हा इथं येईल आणि हा बॉन्ड इझिली ब्रेकडाऊन होईल। आपण ब्रेकडाऊनच करतोय ना, आणि एक OH लिव्ह आउट होऊन जाईल। ओके, हा बघा तुमचा CH3 आला, इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन केलं आहे बघा। ठीक आहे, आता इथून हा तर ब्रेक झाला आहे ना, मग इथं जॉईन झाला आहे ना हा ऑक्सिजन, त्याला AC1 आहे आणि एक OH आहे। इथपर्यंत क्लिअर झालं आहे। आता तुम्ही सिम्पल प्रोटोनेशन करणार, हायड्रोलिसिस करणार। ठीक आहे, आता बघा हायड्रोलिसिस करणार, तेव्हा H OH सिम्पल, ते तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळाला। ओके, अँड देन SiOH ट्वाईस टाईम। इथपर्यंत क्लिअर झालं आय थिंक तुमचं आलं। आता अदर एक्झाम्पल पण बघून जास्त काय काय दिलं आपल्याला। आता एखादा सिम्पल एक्झाम्पल घेते मी, याच्यामधलंच घेते ॲलेलिक। आता सपोज जर तुम्हाला ॲलेलिक सिम्पल असं दिलं असेल, ठीक आहे, आणि याची रिॲक्शन तुम्हाला करायला लावली असेल, SiO2 दिला असेल आणि H2O दिला असेल आणि फायनल प्रोडक्ट दिला असेल, अल्कोहोलिक ग्रुप काढायचा आपल्याला फायनल प्रोडक्ट। ठीक आहे, आता याचं मेकॅनिझम काय आहे सिम्पल, तुम्ही SiO2 आणि पण हे लिहायचं स्टेप बाय स्टेप, म्हणजे कुठले आलं तर तुम्हाला इझिली समजेल। सिम्पल CH2 CH2, आधी आपण काय करतो किटोइनॉल फॉर्मेशन करतो, हा CH, तुम्ही हा पुन्हा लिहा, हा हायड्रोजन। ठीक आहे, हा काय करेल इथं जेव्हा डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल, ठीक आहे ना, हा जो डबल बॉन्ड आहे तो तुमचा SiO OH OH। ठीक आहे, हा इथं अटॅक होईल AC वर आणि हा बॉन्ड ब्रेक होऊन जाईल, म्हणजे कसं मिळेल CH2 CH, इथं डबल बॉन्ड आहे। ओके, इथं AC झाला, हा हा O निगेटिव्ह झाला आणि हे दोन OH झाले तुमचे। इथपर्यंत क्लिअर झाले असतील सगळ्यांचे डाऊट। आता नेक्स्ट कंडिशनला काय होईल, जेव्हा हा O निगेटिव्ह इथं अटॅच होईल तेव्हा हा डबल बॉन्ड कुठे होईल, इथं शिफ्टिंग होईल। ओके, अँड देन हा बॉन्ड तसा ब्रेक होईल AC आणि हा निघून जाईल, कारण की AC याला जॉईन झाला आहे ना OAC। देन काय म्हणणार तुम्हाला नेक्स्ट कंडिशनला, CH2 CH डबल बॉन्ड CH2 CH CH2 OAC OH। ओके, इथपर्यंत आपलं क्लिअर झालं। ठीक आहे, नेक्स्ट कंडिशनला काय होणार होतं, जो इथला हायड्रोजन आहे आपला तो इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल आणि हा ग्रुप इझिली लिव्ह आउट होऊन जाईल तुमचा। नो, आता डबल बॉन्ड फॉर्मेशन नाही करायचं आहे आपल्याला, आपल्याला काय करायचं आहे OH मिळणार आहे, म्हणजे सिम्पल प्रोटोनेशन करायचं आहे। ओके, जसं तुम्हाला इथे डबल बॉन्ड फॉर्मेशनच्या याच्यामध्ये आपण जसं ऑक्सिडेशन कुठलं बघितलं, आपण जर सपोज असं एक्झाम्पल दिलं असेल तर ऑक्सिडेशन कुठलं बघितलं असतं, आपण ते मिथिलिन किंवा मिथिलिन मिथिलचं बघितलं असतं। ठीक आहे, बट इथं तसं नाही होणार, इथं सिम्पल प्रोटोनेशन होणार, म्हणजे इथं हायड्रोजन तर OH। ओके, तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळाला, CH2 डबल बॉन्ड CH आणि हा तुमचा CH2 हा OH प्लस AC OH2 ट्वाईस टाईम, हा तुमचा फायनल प्रोडक्ट मिळाला। ओके, फक्त आपल्याला काय करायचं, ॲलिलिक ग्रुपवरती आपण OHची हे करणार आहे, इन्सर्शन ऑफ द OH होणार आहे आपला ॲलिलिक CHचा। ठीक आहे, एवढंच दिलं ह्या रिॲक्शनमध्ये। आता अदर एक्झाम्पल फक्त जस्ट तुमचे एक्झाम्पल घेऊन घेते। आता सपोज तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं असेल, ठीक आहे, आणि इथं ग्रुप अटॅचेज असेल किंवा नसेल त्याच्याने काय फरक नाही पडत। ठीक आहे, आणि इथे डबल बॉन्ड O दिला असेल, मी तुम्हाला मिथिल ग्रुपचं सांगते बघा, हे जे एक्झाम्पल घेतलं आहे ना याचं बघू आपण, एक्स्ट्रा एक्झाम्पल बघून घेऊ आपण, जस्ट एक्स्ट्रा एक्झाम्पल सॉल्व करून घेऊ।
आता सिंपल काय होईल, आपल्याला ए सी ओ टू दिलेला असेल प्लस एच टू ओ दिला असेल, तर याच्यात प्रिपरेशन कसं होणार, ए सी ओ टू प्लस एच टू ओ, तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय म्हणणार, ए सी ओ थ्री. हे तर सगळ्यांना क्लिअर झालं ना रिॲक्शन मेकॅनिझममध्ये. आता बघा, हा आपल्या इथं हायड्रोजन असतो, हे तुम्हाला माहिती आहे ना. बघा मी तिथे रिंग पुन्हा एकदा काढते, सी एच थ्री सी एच थ्री हा डबल बॉन्ड इथला हायड्रोजन इथं जेव्हा डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल हा बॉन्ड ब्रेक होईल आणि तुमचा हा सिंपल याच्यावर अटॅक होईल, हा बॉन्ड ब्रेक होऊन ओके म्हणजे तो ओ एच मिळेल तुम्हाला. देन नेक्स्ट कंडिशन काय होईल,